विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तान भूक हरली। आज आषाढ़ी एकादशी आहे आणि आषाढ़ी एकादशी च्या निमित्ताने सर्वत्र आषाढ़ी एकादशी का जल्लोष मोठा उत्साह साजरा केला जात आहे। आणि अशातच आज आर्यन सोसायटी तर्फे दिंडी निघालेली आहे। आपण पाहू शकता कि लहान मुले किती उत्साहाने या दिंडीत सामील झाले आहेत। फक्त लहान मुले नाही तो कॉलेज स्टूडेंट देखील या दिंडीत मोठ्या उत्साहात सामील झाले आहेत। विठ्ठल नामाचा गजर केला जात आहे आणि लहान लहान मुलांनी पालखी देखील इथे बनवलेली आहे आणि छान अशी दिंडी निघालेली आहे। या दिंडीची सुरुवात इथपासून झालेली आहे। पण या दिंडीचं विशेष म्हणजे सर्व धर्मीय, कोणत्याही धर्माचा जात फरक न करता सर्व धर्मीय यात सहभागी झालेले आहेत। अशाच लोकांशी आपण आता बोलणार। आज एकादशी आहे तो इस बारे में क्या कहोगे? एकादशी है तो हम लोग फर्स्ट टाइम ये सब देख रहे हैं। एज अ गुजराती हम लोग महाराष्ट्रियन फेस्टिवल फर्स्ट टाइम देख रहे हैं, तो ऐसा लग रहा है कि आज की पीढ़ी को भी ये सब करना पसंद आ रहा है। लाइक दे आर हैविंग फन इन ऑल दिस थिंग्स, सो हमको भी अच्छा लग रहा है इसमें शामिल होकर। अब क्या कहो, हमें इसका कुछ पता नहीं था, पर अभी नई नई चीज़ें पता चल रही है कि क्या होता है विठ्ठल जयंती, क्या होता है। सिर्फ गुज्जरों से पता है कि एकादशी है, पर अभी पता चला कि विठ्ठल जयंती एक कुछ है प्रसंग, तो हम उसमें शामिल होने आ रहे हैं। लहान लहान मुले देखील या दिंडीमध्ये सामील झालेली आहेत। तर गिरगावकरांनो, आपण देखील दिंडीमध्ये सामील होऊया आणि आज आषाढी एकादशी आहे। गिरगाव तमाम गिरगावकरांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात याच पांडुरंग चरणी प्रार्थना। कॅमेरामॅन करण शिंदे साहेब, पूजा वनारसे, गिरगाव।